हाय फ्रेंड्स, आज आपण आलोय प्रीती शिंदे यांच्या घरी। त्यांनी गौरी गणपतीची आरास खूप छान केलेली आहे। कालच गौरीचे आगमन झालेले आहे आणि त्यांनी खूप छान गौरी गणपतीची आरास केलेली आहे। ती पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आजचा ब्लॉग गौरी गणपती विशेष आहे, तर चला पाहूया। या आहेत प्रीती शिंदे मॅडम, स्वरा भारती विद्यामंदिर तासगाव येथे त्या शिक्षिका आहेत। खूप विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत या, आणि मैत्रीण पण तेवढ्याच छान आहेत। तर आणि मनमिळाऊ स्वभाव आहे त्यांचा। आता आपण बघूयाच त्यांची क्रिएटिव्हिटी। चला तर मग मॅडम, तुम्ही या गौरी प्रत्येक वर्षी बसवता? लग्न होऊन 15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले गौरी बसवते। आणि प्रत्येक वर्षी थीम तीच असते का? नाही, दरवर्षी थीम वेगळी असते। दरवर्षी गौरीच्या साड्या वेगळ्या असतात। गौरीचे माझ्याकडे 3 सेट आहेत मुकुटाचे, ओके, 7 आहेत, 3 वेगवेगळे। दरवेळेस पाळण्यात बसलेल्या, एक वर्ष आंब्याच्या झाडाखाली उभा राहिलेल्या, ज्या अगदी मोठे मोठे फांद्या आणून त्याचं झाड बनवलं होतं, खोटला असं तयार केलं होतं, ते 3-4 दिवस झाडासारखं झाड राहिलं। त्यानंतर पाळण्यात जे बसवले होते 3-4 वर्षामध्ये, तर तो झोका इतका हलत होता अक्षरशः गौरीसह होय ना, आपण बसलोय असं। दरवर्षी वेगळं, एकही वर्ष असं झालं नाही की मी तीच थीम किंवा तेच प्रकारचं परत वापरले काय। दरवर्षी वेगळा काहीतरी विषय निवडलाय। एक वर्ष नावेत बसलेल्या केल्या होत्या, होय ना, खाली पाणी वगैरे केलं असेल, अशी नाव बनवली होती पूर्ण, आणि समोर मग कापड आणि पाण्याचं 3D इफेक्ट दिला असेल। हा बरोबर, खूपच छान मॅडम। म्हणजे असं म्हटलं जातं ना की कशाचं तरी वेड असावं। खरंच तुमचं वेड मला पण खूप आवडलं। तुमचा परिचय द्या। मी प्रीती शंकर शिंदे, स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव येथे कला शिक्षिका आहे। यानंतर आता तुम्ही ही गणपतीची गौरीची आरास केलेली आहे, मी बघितलं, खूप छान आहे। म्हणजे अक्षरशः तुम्ही LVM3 ची पण थीम वापरून अगदी व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही स्पर्धेमध्ये पण भाग घेतलेला आहे बहुतेक। हा तर ही थीम तुम्ही जी केलेली आहे त्या संदर्भात थोडीशी आम्हाला माहिती द्या। ओके, सुरुवात कुठून करूया मॅडम? विषयापासून। हा ठीक आहे, अगोदर विषयाचा परिचय देते। हा ठीक आहे, द्या की काय विषय मांडले, त्या जागेवर आपण जाऊन बघूया। ओके, विषयाची निवड अशी झाली की मागचं 75 आपण जी स्वातंत्र्याची साजरी केली, म्हणजे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, जशी आपण एखाद्या आपल्या घरातल्या वयोवृद्ध व्यक्तीची 75 साजरी करतो, तशी आपण भारताला स्वातंत्र्य मिळालेली 75 साजरी केली। आणि वाटलं की बाबा 75 साजरी केली, तोपर्यंत हा मेसेज आला की इस्रोचं हे जे AVM3 इतकं सक्सेस झालंय, चंद्रयानाची या अगोदरचे झालेले प्रयत्न होते सक्सेस आणि फॉल झाले, यावेळेस तो इतका सक्सेस झालाय, असं वाटलं की खूप छान। एका मिनिटात मनात विचार आला, सावित्रीबाई पासून सुनीता विल्यम्स पर्यंतच्या अनेक स्त्रिया माझ्या डोळ्यासमोर येऊन गेल्या, आणि मनात हा विचार चालू असताना कॉलेजच्या काही मुली समोरून पास झाल्या, तेव्हा मला हा विषय क्लिक झाला। एका बाजूला संस्कृतीची मुळं धरून ठेवायची की एका बाजूला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायचं, आणि या दोन्ही गोष्टी करत असताना आपण खरंच काय कमावलंय आणि खरंच काय कमावलंय, हा विचार माझ्या मनात आला। आणि त्यासाठी तो विचार सगळ्या माझ्या भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ही थीम निवडली। ओके ओके, आता ही थीम का निवडली किंवा सुरुवात कुठून झाली? तर या यानापासून झाली, कारण हे माझ्यासाठी खूप आकर्षण होतं। इतकं सक्सेस भारताला आज मिळवलंय। LVM3 आहे ते रॉकेट उडताना निघालेला धूर, हे चंद्रयान सक्सेस झालेलं, तिथं ते पोहोचलेलं, आणि या चंद्राची इमेज मी बनवली। तो रोबोट बनवलाय का मॅडम? हा रोबोट तयार आहे। हा तयार आहे। त्यानंतर आता विषय जो निवडलाय मी तो काल, म्हणजे आपला पाश्चात्य संस्कृती, आज हे दोन माझे विषय आहेत, आणि उद्याचा काय हा मला पडलेला प्रश्न आहे जो सगळ्या भगिनींना पडावा। आता इथं काल मध्ये सुरुवातीला मी शिक्षणाचा विषय घेतला। हे जे आहे शिक्षण, यामध्ये आपलं शिक्षण किंवा आपल्या बालपणी काय होतं, तर
हे ग्रंथ होते, दासबोध होता, ज्ञानेश्वरी होती, रामचितेच्या गोष्टी होत्या, आपली बालभारती होती, आणि आपली सुरुवात कशातून झाली, पाटी पेन्सिल इथून शिकलो, म्हणून आपली अक्षरे इतकी चांगली आहेत. नक्कीच नक्कीच मॅडम. हो हो. पंचतंत्राच्या गोष्टी वाचले, छान छान गोष्टी वाचले, श्यामची आई वाचली आपण, पण आजची मुलं काय करतात, त्यांच्या हातातच सुरुवातीपासून पेन आहे, अक्षराला वळण यायचा प्रश्नच नाही. माझं म्हणणं असं आहे, ऍज अ कला शिक्षक म्हणून पण तुम्हाला जर अक्षर चांगलं हवं असेल तर पाटी पेन्सिलचा खडूचा सराव अगोदर पाहिजे, मग तुम्हाला पेनचा सराव. नक्कीच नक्कीच मैत्रिणी, विचार करते. मला सूचना, हे काल आपलं होतं, हे आपलं बालपण होतं, आणि आज कॉन्ट्रास्ट आजच्या मुलांमध्ये काय झाले, सगळ्यात खटकलेला विषय, मी जरी शिक्षिका असले तरी ऑनलाईन शिक्षण, आता ती ती वेळ आली म्हणून थोड्यासाठी आपण तो स्वीकारला, पण बरोबर आहे, अंगणवाडीत गेलेल्या मुलाला पहिला आहे वही आणि पेन्सिल, स्केच पेन मार्कर इथूनच त्यांची सुरुवात होती, टॅब मोबाईल हे त्यांच्या शिक्षणाचं साधन झाले, बरोबर गोष्टी सगळ्या काळात गेल्यात. हो, त्यानंतर माझ्या डोक्यात असं वाटलं की खेळ, आपले खेळ काय होत्या, दोरीवरच्या उड्या होत्या, गजगे खेळ. हो हो हो, किती खेळत होतो आपण, आजकालच्या पिढीला हे खेळच माहित नाहीये. त्यानंतर जिबली खेळत होतो मी, इथं जिबली राखायचा प्रयत्न खेळत होतो, ती घर. हा बरोबर आहे. त्यानंतर भातुकलीचा खेळ खेळत होतो आपण, काचा कवड्या खेळत होतो, हे खेळ होते आपल्या. हो हो. आजच्या पोरांकडे काय खेळ आहे मला सांगा, आजच्या पोरांकडे हे खेळ आहे, मोबाईलच्या गेम, बरोबर, टॅबवरच्या गेम, त्यानंतर हे रेंजर्स आहेत, कार्टून्स बघतायत, व्हिडिओ गेम खेळतायत, या खेळात न होणारा व्यायाम या खेळांमध्ये कुठे नाही, एकाच ठिकाणी आहे हे बैठे खेळ. त्यानंतर मला फोकस करायचं होतं तो कपड्यांवर, माझी सुरुवात झाली. कपड्यामध्ये आपल्याकडे होतं घरच्या उभेच शिवलेलं हे धोतर, बरोबर आहे, टोपड, त्यानंतर लंगोटी, डायपर्स वापर. हो हो. आपल्या आजी आजोबांचा पोशाख कसा होता, सुती कपड्यांचा कासोटा होता, साधा पोशाख होता, आपण परकर पोलक घालत होतो, अगदी दहावीपर्यंत आपला युनिफॉर्म घालत होतो, होय हो, पोलकच होतं, होय हो, आजीकडे वेणीखणी होती, आई 6 वरी साडी घालत होती. आजच्या सगळ्या पोरांकडे काय आहे, आजच्या पिढीकडे त्या दुपट्याची जागा डायपर, ड्रायपर, हो हो, स्किन प्रॉब्लेम व्हायला पाहिला मेन व्हायला लागलेत. होय होय मॅडम. त्यानंतर असे फ्रॉक, जीन्स, टी शर्ट, मुलींचे असे तोकडे कपडे, त्यानंतर असे वन पीस, हे कपडे आज पाहायला मिळतात, बरोबर आहे, जे घातले काय नाही घातले काय, काय फरक नाही, फरक नाही, हा विचार होणं गरजेचं आहे. हा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि जीवाला स्पर्श केलेला विषय माझा, खाऊ, आपला खाऊ काय होता, चिंचा, हो, खिशात असायचा, होय, चिंचा, शेवयाचा भात, चुरमुरे, वरण भात किंवा दूध भात, दूध भात, दूध हे आपलं खाणं होतं, गुळ शेंगा होत्या. हो. आणि फळं म्हणाल तर आपण फळं खात होतो ती कोणती, जी आपल्या भागात पिकत होती, पिकत होती ती, तीच कलिंगड, इडलिंबू, हे डाळिंब, त्यानंतर सीताफळ, आपल्याकडचा आंबा आणि केळ, ही फळं आपली किंवा हे आपलं खाद्य होतं. आजच्या पोरांचं खाद्य काय आहे, खूप मला हा लागलेला विषय म्हणला तर मॅगी, बोर्नविटा, कुरकुरे, हे असे कोक्स, आता हे मला घरात पण आणून नव्हतं हे करायचं, मी असं त्याचे मग सॅम्पल आणलं, हे पिझ्झा, बरोबर, कुकीज, त्यानंतर आईस्क्रीम, हे सॉस. खरं तर मॅडम हा करंट विषय झालाय बघा, हे फास्ट फूडचा, पण आपण ऍपल वगैरे खाणं गरजेचं आहे म्हणून म्हणतोय ना, हे आपल्याकडे पिकणारं फळ फळ नाहीये, हे संत्री किंवा हे स्टार, हे पण आपल्याकडचं फळ नाही. मला जे काय वाटतं, आपल्याकडच्या वातावरणात पिकलेलं किंवा आपल्याकडे असणारं आपल्याला सूट होणार आहे, आणि म्हणून हा डिफरन्स. मग या सगळ्यात बदल कोण करू शकते आणि हा विचार कोण करू शकते, तर ती स्त्री करू शकते, बरोबर. म्हणून माझा प्रश्न आहे, बदल हवाय मला, पण तो विधायक हवाय, गरजेचा हवाय, म्हणून मी सगळ्या सूचना समोर लिहिलेत सगळ्या भगिनींसाठी, तुझ्या नजरेनं काय काय शिकावं आणि पुढच्या पिढीनं काय काय टिपावं, तिथे मागे बोलू आहे, तुझ्या हातानं काय काय भरवावं, मग हे भरवायचंय काय हे भरवायचंय, बरोबर, तूच ठरव.
तुझ्या विचारानं काय काय मिरवावं, हे घालून मिरवायचं का हे घालून? मॅडम खरंच या थीमचा विचार केला पाहिजे सर्व स्त्रियांनी. अगदी बरोबर. आणि त्याचसाठी आता कुणाला तरी या माझ्याकडे आणि मी हे सांगते ऐका म्हणलं तर कुणी चालत नसतं. बरोबर आहे, बरोबर. आज या ना त्या निमित्तानं माझ्याकडे येणार आहे. हो हो. त्यातल्या 100 जणींपैकी 10 जणींनी जरी याच्यावर विचार केला तरी माझा प्रयोग सक्सेस झाला असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, नक्कीच. तुझ्या विचारानं काय काय खेळावं, मैदानातल्या मातीत काय लोळावं, दोळू देत की जरा पोर मातीत खेळत एकदा. आणि म्हणून ह्या दोन्हीतलं हे काल होत आपलं, हे आज आहे आणि माझ्या उद्याच काय याला प्रश्नचिन्ह आहे. आणि या उद्याच काय हे जे कोण ठरवू शकतं किंवा हे जे उत्तम कोण करू शकतं तर ती आहे स्त्री. म्हणून हा विषय निवडलाय. होय ना, एकदम छान मॅडम. आणि खरंच खूप छान तुम्ही केलं हे डेकोरेशन. किती दिवस लागले तुम्हाला हे डेकोरेशन साठी? 15 दिवस लागले. बापरे. होय ना. आणि थीम निवडायचं तर तुमचं आधीपासून सुरू असेल मला वाटतं. कारण विषय काय निवडायचा हा अगदी 15 ऑगस्ट पासून चालूच होत. हा ओके. 15 ऑगस्टला शाळेत साजरी झाल्यापासून ते क्लिक झालं असेल कदाचित कुठेतरी. हा पासून हे सुरू होतं. बरोबर आहे. अक्षरशः मला आता ह्या साहित्यात सगळ्यात जास्त जमवायला वेळ लागला असेल किंवा दुर्मिळ वस्तू झाली असेल तर ते गजगे. हा बरोबर. गजगे गजगे मिळत नाहीत. हा गजगेच. आता तो काळाड गेलाय तो खेळ. आता पण सकाळपासून ज्या 2-3 मुलींनी बघितलं. हा हा. हे तर वाचलं गजगे, पण गजगे कसले? आता विचारलं मॅडम ते गजगे म्हणजे काय? हो हो. किती उंच झेला तर हा हाताला लागत नाही. बरोबर. आता गजगे नाही म्हणून आपण खड्यांवर खेळतो. हो. म्हणजे काही पोरे अजून खेळत असतील तर ते खडा हाताला लागतो. होय लागतो. गजगा लागत नाही यासाठी ते गजगे. बरोबर. खूपच छान मॅडम. आणि खूप छान माहिती दिली मॅडम खरंच. की जवळजवळ माझ्या चॅनेलचे 15,000+ सबस्क्रायबर्स आहेत, ते सगळे बघतील तुमचा हा व्हिडिओ. आणि एवढी छान माहिती दिली आणि चॅनेलला एक छान ब्लॉग दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. खरंच मॅडम खूप छान तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे. हे अगदी 1 महिना ते 1.5 महिना यासाठी तुम्ही दिलेलं आहे. आणि मला माहिती आहे की ज्यावेळी एखादी स्त्री नोकरी करत असते त्यावेळी तिला घर आणि नोकरी सांभाळणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत केल्यापेक्षाही जास्त मोठी कसरत असते. आणि त्यामध्ये त्यातून वेळ काढून तुम्ही हे एवढं डेकोरेशन केलं आणि थीम तुमची एवढी छान निवडलेली आहे. त्याचबरोबर हे सर्व करत असताना चेहऱ्यावर हास्य आहे तुमच्या, त्यातूनच तुमचा आनंद झळकत आहे. माझ्या चॅनेलवरील यूट्यूब कुटुंबाला एवढीच विनंती आहे की आपल्या मुलांना आपण काय द्यायचे ते आपणच ठरवायचे. फक्त फास्ट फूड देऊ नका आणि पौष्टिक आहार द्या. आणि त्याचबरोबर त्यांना अवांतर वाचनाची पण सवय लावा जेणेकरून आपल्या संस्कृतीचं नॉलेज त्यांना मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.